जेमतेम 25 वर्ष उरलेल्या लोकसभा निवडणूक 2019ची तयारी भाजपनं आतापासूनच सुरू केली आहे. काय आहे भाजपचं हे मिशन 2019 त्यावरचाच हा विशेष वृत्तांत. नरेंद्र मोदी यांच्या नावावर 2014च्या लोकसभा निवडणुकीत जनतेनं भाजपच्या पारड्यात भरभरून मतं टाकली. आता 2019च्या लोकसभा निवडणुकीचे वेध लागले असताना भाजपनं आतापासूनच जोरदार तयारी सुरू केली आहे. पक्षाकडे सध्या मोदींखेरीज दुसरा प्रभावी चेहरा नाही, त्यामुळे ही निवडणूक त्यांच्याच नेतृत्वाखाली लढली जाईल. मिशन 2019ची जबाबदारी पक्षाचे अध्यक्ष अमित शाह यांच्या खांद्यावर असेल. भाजपचे हे चंद्रगुप्त आणि चाणक्य रणसंग्राम गाजवण्यासाठी सज्ज झालेत. त्यांचं पहिलं पाऊल म्हणून पदाधिकारी, राज्यांचे महामंत्री, प्रभारी यांना पंतप्रधानांनी भोजनाचं आमंत्रण दिलं. 2014च्याही ज्या लोकसभेच्या इलेक्शन झाल्या त्यामध्ये देखील मोठ्या संख्येने युवकांनी सहभाग घेतला होता, युवकांनी त्यात पाठिंबा दिला होता आणि आताही तोच पाठिंबा कायम राहण्यासाठी म्हणून भाजप निश्चितपणे प्रयत्न करणार आहेत. मिशन 2019 फत्ते करण्यासाठी भाजपनं कार्यक्रमाची आखणी केली आहे. शुक्रवारी विवेकानंद जयंतीपासून ते 23 जानेवारीला सुभाषचंद्र बोस जयंतीपर्यंत रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलंय. प्रत्येक जिल्ह्यात स्वयंसेवी रक्तदात्यांची यादी तयार केली जाईल. प्रत्येक राज्याला किमान 1 लाख रक्तदात्यांचं लक्ष्य देण्यात आलंय. भाजप युवा मोर्चावर या कार्यक्रमाची जबाबदारी असेल. मन की बात मध्ये पंतप्रधानांनी 21व्या शतकात जन्माला आलेल्या नवमतदारांचं लोकशाहीत स्वागत केलं होतं. तोच धागा पकडून नवमतदारांना आकर्षित करण्याचा भाजपचा प्रयत्न असेल. त्यासाठी 25 जानेवारी ते 10 फेब्रुवारी दरम्यान मिलेनियम वोटर अभियान आखण्यात आलंय. यात मोबाईल ॲपद्वारे प्रचार आणि प्रसार केला जाणार आहे. रक्तदान शिबिर हे एक माध्यम आहे, पण त्या दृष्टीने युवकांना आपल्याकडे आकृष्ट करण्यासाठी म्हणून ही भाजप हे नवीन नवीन उपक्रम राबवते आहे आणि त्याचा निश्चित त्यांना फायदा होतो आहे आणि हा तो दिसूनही आलेला आहे या मागील आतापर्यंतच्या निवडणुकीमध्ये. नोटाबंदी, GST, वाढती जातीय तेढ आणि बेरोजगारीमुळे तरुणाईत भाजपबद्दल मत नकारात्मक होत चाललंय. तरुण मतदारांनी पाठ फिरवली तर 2019 मध्ये सत्ता येणं कठीण आहे याची भाजप नेतृत्वाला कल्पना आहे. त्यासाठी कॉलेज कनेक्टच्या माध्यमातून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना सरकारच्या उपक्रमांसोबत जोडण्यात येईल. बूथ कनेक्टच्या माध्यमातून प्रत्येक बूथनुसार सोशल मीडियाच्या माध्यमातून युवकांचे गट तयार केले जातील. 14 एप्रिल रोजी बाबासाहेब आंबेडकर जयंतीला प्रत्येक जिल्ह्यात तरुणांसाठी समरसता कार्यक्रम घेतला जाणार आहे. दुसरीकडे हिंदुत्ववादाचा हुकमी पत्ता वापरण्याचीही सिद्धता भाजपनं केली आहे. त्यासाठी तरुण खासदार महेश गिरी लवकरच लाल किल्ल्यासमोर एक मोठा यज्ञ करणार आहे. याचवेळी निवडणुकीचं रणशिंग फुंकलं जाईल. नोटबंदी आणि GST मुळे काठावर पास झालेल्या भाजप सरकारला आता मेरिटमध्ये येण्यासाठी तरुणाईची आवश्यकता आहे. त्यामुळेच मिशन 2019 साठी नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या बैठका रंगल्या आहेत. तरुणाई लोकसभेला 2019ला मोदी चेहऱ्याला साथ देणार का, पसंती देणार का हे पाहणं गरजेचं आहे. रामराजे शिंदे, Zee Media, दिल्ली. Zee 24 तास रहा एक पाऊल पुढे.